आणि आम्ही पवारांनाच का मत द्यायची 40 वर्ष. तो अजित पवारांनी सगळा खो घातला, कारण अजित पवारांना पुण्यातला दुसरा माणूस वर अध्यक्ष म्हणून बसलेला आहे आणि खालून मी अध्यक्ष म्हणजे असं बोलणार हे त्यांना सहन होत नाही. हे आहेत विजय शिवतारे. पवार काका पुतण्यामध्ये पडलेल्या फुटीमुळे राजकीय चर्चांच्या केंद्रस्थानी असलेली बारामती लोकसभेची निवडणूक शिवतारे मैदानात उतरल्याने आणखीनच रंगतदार झाली आहे. 2019 लोकसभा निवडणुकांच्या प्रचारावेळी अजित पवार यांनी भर सभेत शिवतारे यांचा अरेतुरे उल्लेख केला होता. बघतोच तू कसा निवडून येतो असं चॅलेंजही दिलं होतं. यानंतर झालेल्या विधानसभा निवडणुकांमध्ये शिवतारे पराभूत झाले. विजय शिवतारे तर काय पोट्टासारखा मिटू 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 बोलायला लागला. अरे विजय शिवतारे, तुझं बोलणं किती, तुझा आवाका किती, तू बोलतोय कुणाबरोबर, तुला यंदा दाखवतो तू कसा आमदार होतो ते बघतो. अख्ख्या महाराष्ट्राला माहितीये मी जर एखाद्याला ठरवलं आमदार नाही करायचं तर कोणाच्या बापाला ऐकत नाही. अजित पवार यांच्या याच वक्तव्याची सल विजय शिवतारे यांच्या मनामध्ये कायम आहे. पवारांमध्ये पडलेली फूट पराभवाचे उट्टे काढण्याची नामी संधी म्हणून शिवतारे यांनी स्वीकारली आहे. अरे विजय शिवतारे, तुझा आवाका किती, तू बोलतोयस कोणाबद्दल, तू करतोयस काय, तुला बघतोस, हे बोल माझा आवाक एकदा त्याला आवाका माहित पडेल ना. आता महायुतीचा भाग असलेल्या अजित पवार यांना ओपन चॅलेंज देणाऱ्या शिवतारे यांच्या बंडाचे निशाण त्यांनी खाली घ्यावे यासाठी सध्या प्रयत्न सुरू आहेत. मात्र शिवतारे हे निवडणूक लढण्यावर ठाम असून राजकीय गाठीभेटी घेत आहेत. नुकतीच त्यांनी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अनंत थोपटे यांची भेट घेतली. या भेटीनंतर त्यांनी पवार काका पुतण्यांवर जोरदार निशाणा देखील साधला. संग्राम थोपटे पहिल्यांदा महाविकास आघाडीत मंत्री झाले असते, त्यांना अडवलं गेलं. नंतर प्रदेशाध्यक्षाचं मला माहीत नाही, पण विधानसभेच्या अध्यक्षपदाच्या बाबतीत लेखी स्वरूपात काँग्रेसने कळवलं होतं, संपूर्णपणे तशी तयारी होती. परंतु अजित पवारांनी सगळा खो घातला, कारण अजित पवारांना पुण्यातला दुसरा माणूस वर अध्यक्ष म्हणून बसलेला आहे आणि खालून मी अध्यक्ष म्हणजे असं बोलणार हे त्यांना सहन होत नव्हतं. किंवा अध्यक्ष हे अध्यक्षांच्या दालनात बसतात त्यावेळी मध्ये बसतात आणि मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री आजूबाजूला बसतात. मग संग्राम थोपटे दादा जर मध्ये असेल वरिष्ठ म्हणून, मुख्यमंत्र्यांचे वरची हे पद आहे, तर कसं काय चालेल. हा राग आहे आणि त्या रागातून आणि खुन्नस मधून त्यांनी त्यांना होऊन दिलं नाही. दोन पिढ्यांचं नुकसान केलंय, दोन पिढ्यांचं. राजकारण मी बोलत नाही, अजिबात बोलत नाही, पण ही जी मानसिकता आहे ना, ही प्रवृत्ती ती घाणेडी आहे, ही राजकारणातून संपवली पाहिजे. बाबा 1999 साहेब 100% मुख्यमंत्री झाले असते. सोनिया गांधींनी इथे डिक्लेअर केलेलं होतं भोरच्या सभेमध्ये की पुढचे आमचे मुख्यमंत्री हे अनंतराव थोपटे असतील. आणि मग त्यावेळेस या भोरच्या सुपुत्राला कोणी अडवलं, कोणी अडचणी केल्या, हे सर्वश्रुत आहे, अख्ख्या महाराष्ट्राला माहिती आहे. आणि मग त्यावेळेस आज जरी पवार साहेब येऊन भेटले असतील, सगळं झालं असेल, पण त्यावेळेस पूर्ण पुण्यामध्ये दुसरा कोणी माणूस मोठा व्हायला नको म्हणून सगळ्या बाजूने कट कापस्थान कारस्थानं करत कदाचित ते डिक्लेअर केलं नसतं सोनिया गांधींनी तर भोरचे अनंतराव 100% मुख्यमंत्री झाले असते. पण डिक्लेअर केल्यामुळे सगळ्या काहीतरी क्लुप्त्या लावून त्यांना पाडलं गेलं आणि भोरचा सुपुत्र जो मुख्यमंत्री झाला असता या एवढी मोठी खंत आहे. शिवतारे यांनी महायुतीतील मित्रपक्षाविरोधात पडकावलेले बंडाचे निशाण निवडणुकांपर्यंत कायम राहते का? महायुतीतील नेत्यांना त्यांची मनधरणी करण्यात यश येतं का? हे तर येणारा काळच सांगू शकेल. सध्या तरी शिवतारे यांच्या वक्तव्यांवरून ते माघार घेतील अशी चिन्ह दिसत नाहीयेत.